सांगली मधील शंभरपुटी रोडवर असलेल्या डिमाच्या पाठीमागील मुसळे प्लॉट येथील घराबाहेर खेळणाऱ्या 2 वर्षीय चिमुरड्या मुलाला भरधाव दुचाकीनं जोराची धडक दिली. या अपघातात वैष्णव वैभव जांभळे वय वर्ष 2 राहणार सांगली हा गंभीर जखमी झाला. सदरचा अपघात हा गुरुवारी दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी 8:15 सुमारास झालाय. या प्रकरणी वैभव सुधाकर जांभळे वय वर्ष 35 राहणार सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून दुचाकीस्वार अभिजित पांडुरंग चव्हाण वय वर्ष 23 राहणार कोल्हापूर याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी वैभव जांभळे हे आपल्या कुटुंबियांसह शहरातील डिमार्टच्या पाठीमागे असणाऱ्या मुसळे प्लॉट येथे राहतात. गुरुवारी दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी 8:15 सुमारास वैभव यांचा मुलगा जखमी वैष्णव हा घराबाहेर खेळत होता. वैभव यांनी त्याला आवाज देऊन बोलवल्यानं तो त्यांच्याकडे रस्त्यावरून येत होता. यावेळी संशयित अभिजित चव्हाण हा त्याच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक MH9EB6852 ही भरधाव वेगात घेऊन त्याने वैष्णव याला जोराची धडक दिली. या अपघातात 2 वर्षीय वैष्णव हा गंभीर जखमी झाला. अपघातानंतर वैष्णव याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला. दरम्यान या प्रकरणी वैभव जांभळे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दुचाकीस्वार अभिजित चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.